दैनिक सकाळ व पुण्यनगरी वर्तमानपत्राचे पत्रकार दिलीप पाटील यांची नुकतीच वाडा तालुक्यातील गोंसई मेट ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली आहे। त्यांचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे। दिलीप पाटील यांना दुसऱ्यांदा गोंसई मेट ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर जनतेने संधी दिली आहे। यापूर्वी दिलीप पाटील हे या ग्रामपंचायतचे उपसरपंच होते। तसेच मागील पंचवर्षीय काळात त्यांच्या पत्नी दीपाली पाटील या ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होत्या। मागील 10 वर्षात त्यांनी व त्यांच्या पत्नीने गावात केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। त्यांनी गावातील पायाभूत सुविधांसह गावातील तरुण व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। तालुक्यातील एक वरिष्ठ व अभ्यासू पत्रकार दुसऱ्या वेळेस उपसरपंच झाल्याने समस्त पत्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे।